अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदग्रहण सोहळा सत्कार समारंभ सहकार गटाचे ज्येष्ठ नेत्यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदासाठी नवनिर्वाचित सभापती प्रशांत पाजडे व उपसभापती पदासाठी अतुल खोटरे यावेळी यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक प्राधिकृत अधिकारी आरएम जोशी व समीर साखरे यांची उपस्थिती होती. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज सभापती प्रशांत पाजडे व उपसभापती अतुल खोटरे यांची निवड झाली. या दोघांची अविरोध निवड करण्यात आली. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ फूल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार गटाचे नेते सभापती व उपसभापती यांनी सर्व संचालक बोलताना मी संचालक नाही, आपण सर्वच सभापती उपसभापती आहात असे सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदाधिकारी या पदग्रहण सोहळ्याला व सहकार गटाचे सर्व ज्येष्ठ आजी माजी खाजी नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी सभापती व उपसभापती यांचे पुष्पहार स्वागत करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे व इथे सहकार गटाची सत्ता आलेली आहे. आमचे सहकार गटाचे अध्यक्ष माननीय श्री रमेश इंगणकर व सहकार गटाचे ज्येष्ठ नेते दयाजी पटेल यांनी आम्हाला एक सामान्य सर्वसामान्य सहकार कार्यकर्त्याला या ठिकाणी बसवलं, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच आमचं संचालक मंडळ की ज्यांनी गंभीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहिले, तसेच माझे बंधू धीरजभाऊ इंगणकर यांचासुद्धा त्या मागे खूप मोठा त्याग आहे, त्यांचेसुद्धा मी त्यांचे व सर्व संचालक मंडळाचे मी आभार मानतो. तर मला जो आज या खुर्चीचा मान मिळालेला आहे, या बहुमानामध्ये शेतकऱ्याच्या हितासंबंधी आणि जे शेतीसंबंधीच नाही तर इतरही मार्केट संबंधित कुठले ज्या बाबी असतील किंवा गोष्टी असतील याच्या पूर्तता करण्याकरता माझे सहकार पॅनलचे सर्व नेते, माझे सर्व सहकारी, माझे सर्व अध्यक्ष आणि इतर सर्व संचालकांच्या वतीनं मी तुम्हाला हे सांगतो की जे मार्केटसाठी जी काही पहिली दुरवस्था झालेली होती या 7 वर्षाच्या दुरवस्थेत काळानंतर जो आता मार्केटचं तुम्हाला एक जे गत वैभव जे तुम्हाला प्राप्त झालेलं दिसेल, तर हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे सर्व अध्यक्ष सर्व आमचं संचालक मंडळ जो निर्णय घेऊ त्या निर्णयामधून तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे बदल दिसतील आणि ज्या सर्व नवीन गोष्टी मार्केटच्या संबंधित असायला पाहिजे त्या सर्व आम्ही जास्तीत जास्त या मार्केटमध्ये आणू आणि शेतकऱ्यांना सर्वात जास्तीत जास्त त्या गोष्टीचा फायदा आम्ही करून देऊ.